नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अशा एका विषयावर, म्हणजे अशा एका टॉपिकवर पॉडकास्ट करणार आहोत ज्याचं बरेच दिवस झाले आपण पॉडकास्ट केलं नाही. काही व्यक्तींना ना शांत बसलेलं बघवत नाही, समोरून अप्रोच करतात की या या या, तुम्ही शांत का बसला आहेत, मला ना सहनच होत नाही आहे, या मला बोला, मला असं तुमच्या तोंडातनं ऐकल्याशिवाय बरंच वाटत नाही, अशी काही व्यक्तींची वृत्ती असते. कसंही करून नुसतं चर्चेत राहायचं, नाही कोणी चर्चा करत आहे तर चर्चा ओढावून घ्यायची. आता अशी व्यक्ती कोण आहे हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे, तिची आणि वेगळी अशी ओळख नको. आजकाल तर सगळीकडे उमलत फिरत असते, कोणीही हिचं नाव घेतलं नाही तरी चालेल, कुठेही काही बोललं, कुठल्याही नावाने मेसेज केला किंवा आपल्या कुठल्या कॅरेक्टर्सबद्दल बोललो, मग ती घूस असेल, माऊस असेल आणि कोण असेल, तू स्वतःला माऊस घूस समजतेस का ग? म्हणजे तू हे मान्य केलंयस की ती तूच आहेस? कशाला उगाचच कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठल्या फ्लॉपमधल्या फ्लॉप व्यक्तीला पण कोणी मेसेज किंवा कोणी काही केलं किंवा हिच्याबद्दल असं हिला वाटतं की हिच्याबद्दल बोलतात, मुळात हिच्याबद्दल बोलत नसतात. किंवा काही लोकं बोलतात पण तर त्यांच्याकडे पण पोचते बाई, म्हणजे अक्षरशः 2-3 सबस्क्रायबरवाल्या व्यक्तींकडे पण पोचते. कारण आजकाल लोकांना माहिती झालं आहे की हिच्याबद्दल तर काही बोललं ना की ही येते, आणि हिचे जे काही आहेत 1-2 लाख सबस्क्रायबर त्यांच्यापर्यंत आपण कसे ना कसे तरी पोचतो. म्हणून आजकाल लाळघोटे लोक फार झाले आहेत बुवा. आणि काही व्यक्तींना तर हिनेच हेरलं आहे, हिनेच त्यांना सांगितलं आहे कसं काय करायचं, का माझ्या व्यक्तीने कसे पॉडकास्ट बनवायचे, कसं काय बोलायचं, आणि त्या व्यक्ती स्वतःचं तोंड दाखवत नाहीत पण दुसऱ्यांना मात्र बोलतात की तुमचं तोंड नाही दाखवत आहे, तुमचं तोंड नाही दाखवत आहे. अगं बाई, तू कोण आहेस? ती वॉरियर का फॉरियर? आम्ही ना पहिल्यापासूनच अशाच आहोत. आम्ही पहिल्यापासूनच, आमचं थीमच असं आहे की आम्ही तोंड नाही दाखवत, तोंड न दाखवताच बोलतो, त्यालाच पॉडकास्ट म्हणतात. ती वेळा ती पॉडकास्टची व्याख्या दाखवली पाहिजे तर जाऊन गुगल कर. पॉडकास्ट हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. एक नुसतं साऊंड पॉडकास्ट असतं, ऑडिओ पॉडकास्ट ज्याला म्हणतात, जे आम्ही करतो, जे ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट असतं, जे काही लोकं म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे घेतात ते एक पॉडकास्ट असतं. असे वेगवेगळे टाईप आहेत पॉडकास्टमध्ये. तुम्ही एकच एक धरून बसलात आणि दुसऱ्यांच्या नावाने शंख करता आणि स्वतःच दुसऱ्याची स्टाईल चोरली आहे, स्वतःच चोरट्यासारखं तोंड लपवून बोलता, दुसऱ्यांना जेव्हा हे बोलता कसं धाडस होतं ग तुमचं? काय ग हे चोरटे, हां कसं काय मग बोलते दुसऱ्यांना? एवढं आहे तर मग स्वतः कर ना, जर आम्ही करतो ते इलिगल आहे तर तू कुठलं मोठं लिगल काम करते? त्या मावशीच्या नादाला लागून करू नकोस, गोत्यात आणेल ती तुला एक दिवशी. तर काय होण्यातलं नाही, नुसती धमक्या देत असते, मी हे करेन, मी ते करेन, मी ते करेन. अरे भोकनेवाले कुत्ते काटते नाही आहे, समजी घ्या मावसी. हां तू तर भोग भी नाही सकती कारण तू तर मावसी आहेस. जेव्हा आपण दुसऱ्यांना बोलतो ना तेव्हा आपण स्वतः काय करतो ना, आपल्या खाली काय दुपतं आहे ना ते पहिले बघावं, नंतर दुसऱ्यांना बोलावं. हे स्पेशली मी त्या सांगते त्या वॉरियर का फॉरियरला. आणि एक दुसरा पण आला आहे, मोठा हिरो बनतो आहे मावशीचे हे. मग सांगायची गोष्ट अशी की मावशी कुठेही पोचते आणि जाऊन म्हणते कशी की माझ्या ना कानावर आलं, सहज कोणीतरी मला फॉरवर्ड केलं. अगं बाई, मी तुला लास्ट टाईम पण बोललेली, का गं मोठे मोठे डेंगे आखते? हां किती खोटारडी, किती कसली बाई आहेस तू, धडधडीत खोटं बोलते. मी तर इग्नोर करते, मी तर बघतच नाही, मला फॉरवर्ड केलं तरी मी बघत नाही. मग आता का मग फॉरवर्ड केलं तर मग बघते आणि येते सगळीकडे? बघत ना तू, मग कशाला फिरत असते? आणि हिला तर फॉरवर्ड करायची पण गरज नाही. कुठले कुठले एक एक महिन्याच्या आधीच्या व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट करते ही लोकांच्या. काय म्हणावं या बाईला, म्हणजे हिला ना इतकी चुले, इतकी चुले, इतकी खुजली काय गं, खरूस बिरूस झाली आहे ना, इलाज करून घे असंच वाटतं आहे मला. कारण एक आपली दुसरी ताई आहेत पॉडकास्ट बनवतात, तुम्हाला तर माहितीच आहेत प्रणाली ताई, त्यांच्या इथे जाऊन या बाईने उगाचच 1 महिना आधीच्या व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट केली आहे, स्वतःच्या कमेंटच्या खाली स्वतःच आणि जाऊन कमेंट केली. आणि ती पण अशी तशी नाही, मोठी अगदी, म्हणजे निबंधच लिहिते, तुम्हाला तर माहितीच आहे. कशाला कर ना बाई, तुला जे करायचं आहे ते कर, तुझं काम कर ना, बघू दे आम्हाला रिझल्ट. आणि मुळात आम्ही तुझ्याबद्दल कधी बोललोच नाही आहोत, तू काय नाचते माझ्याबद्दल बोललो, माझ्याबद्दल बोलले जबरदस्ती गळ्यात पडते ग बाई, कशी आहेस तू?
इतकी काय फालतू शी, आम्हाला नको तिथून हट हट शी, जाऊन इलाज कर स्वतःचा. इथून तिथे बिळ्यात न ह्याच्यात त्याच्यात, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, खूप घाण असते, चिखल असतो, काहीतरी झालं असेल. हां, त्वचा रोगतज्ञांना दाखव, आहे ना प्युअर स्किनवाले त्याचं एवढं प्रमोशन करत असते, त्यांच्याकडे जा, काय उपाय आहे का बघ. तुझ्या डोक्याचे स्किन खराब झाली आहे ना, ती जरा काहीतरी जास्त खुजली येते डोक्याला, सांग काय करू आता, काय उपाय देतात का बघ. नाहीतर आता तुझ्या बहिणीचं पण आहेच कोणतरी डॉक्टर, त्याचं आता डाएट फॉलो करते, तर बहिणीला तर गरज होती, तिची आत्ताच डिलिव्हरी झाली होती, त्याच्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर नॅचरली वजन वाढतं, पण तिला घाई झाली होती, लगेच वजन घटवायची, मोठे सेलिब्रिटी ना बाबा, करीना कपूरला पण टफ देतील हे, म्हणजे तिने कसं लगेच असं डाऊन केलं होतं स्वतःचं फिगर वगैरे, तर तिला नवीन असाइनमेंट्स होते तर तिला करावं लागलं असेल. तसेच ह्यांचे पण असतात ना मोठे मोठे प्रोडक्ट्सचे प्रमोशन्स करायचे असतात, वाटलं काय तुम्हाला, म्हणून तिने घटवलं पटापट पटापट वजन. पण ते काय थोडं काळं निळं तर काय गेलंच नाही, ते वजन घटलं पण ते आता लाळ गळते, त्याचं काय करणार ना, ते झालं बहिणीचं, पण तिचं तरी होतं वाढलेलं तर तिने कमी केलं, पण ही उगाच ती करते म्हटल्यावर मी कशी मागे राहू, म्हणून ही पण लगेच धावली आणि फोटो बिटो लावून अगदी दाखवते की पहिले मी ऐसी थी अभी मैं ऐसी हो गई, मेरा पेट ऐसे बाहर था अभी वो अंदर हो गया, पर मेरा डबल चिन कुछ अंदर ही नहीं हुआ, डबल चिन तो ऐसे ही लटक रहा है, मेरा डबल चिन बिल्कुल मुझ पर गया है, हमेशा इधर उधर लटकता रहता है लटकता रहता है. अगं काहीतरी उपाय कर, बारीक झाला ना माणूस तो ओवरऑलच बारीक होतो, आता तू फक्त पोटाचं काय घेतलं असशील तर पोट कधी माणूस असं फुलवतो फुगवतो आणि कधी आत घेतो ना ते आम्हाला बरोबर कळतं, काहीतरी कोणाला तरी येड्या तुझ्या मंद बघताना येडा बनव, आम्हाला नको बनवूस. सगळ्यांना येडेपणाचे चाळे सुचतात, ती एक दुसरी 2 दिवस जिच्यावर पॉडकास्ट केलं भटक भवानी, ती तर काय बाबा एक दिवस डाएट करते तर 4 दिवस चापते चांगली, आता आठवडाभर चांगलीच खाते खाते, हा बड्डे तो बड्डे, नंतर हे आउटिंग ते आउटिंग, क्रॉफ मॉकेट, बहीण आले बहीण गेली, तिला एक झटके आले, त्याच्यानंतर तुझ्या बहिणीला आले, तुला आले, ते गुड्डीचं आणि एक वेगळंच चाललंय, कसलं काय सात्विक करते ते पण प्रमोशनच आहे वाटतं, सात्विक म्हणजे काय असतं ते तरी माहिती आहे का, बरं असो ती तरी काहीतरी मळमळीत गिळगिळीत खाते तरी, पण तुमचं काय, तुमचं तर वेगळंच चाललं आहे, म्हणजे ह्यांच्याकडच्यात आहे ना सगळी एक लाटच येते, सगळे एकसाथ जाडे होतात आणि सगळ्यांना एकसाथ वजन कमी करायचं असतं. इतक्या या बायका आहेत ना, इतक्या विचित्र आणि इतक्या लोचट आहेत ना, हे नसते उद्योग करण्यामध्ये यांना इतका इंटरेस्ट आहे की या स्वतःची पर्सनल लाईफ फक्त त्या व्लॉगिंगपुरतीच जगतात, बाकी यांना स्वतःच्या पर्सनल लाईफची काही घेणं देणं नसतं की आपल्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे, आपल्या फॅमिली लाईफमध्ये आपण कसं काय इंटरेस्ट डेव्हलप केला पाहिजे, आपले कुठले हॅपी मुमेंट्स आपण जगले पाहिजेत, ह्याच्याशी त्यांना काही सोयरसूतक नसतं, सगळं विसरून जातात. लास्ट टाईम ही बाई स्वतःची ॲनिव्हर्सरी विसरली होती, बड्डे मात्र लक्षात होता कारण ते एकदम व्हेरी व्हेरी पर्सनल ना, तर त्याच्यामुळे ते महिनाभर आधीपासूनच बोंबाबोंब होती, ही हो ही हो मेरा बड्डे है, ही हो ही मेरा बड्डे है, पण कामाच्या गडबडीत मी ॲनिव्हर्सरीच विसरली, कामाच्या गडबडीत मी माझी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण विसरली, मला भक्तांनी आठवण करून दिली की ताई तुझी तर आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे ना, माझ्या तर लक्षातच नाही, कामाची कसली काही गडबड, नुसती रात्री अपरात्री जागून दुसऱ्यांना कमेंट करत असते, एकतर ही आहे ना म्हणजे खरंच बाबा नावाचं म्हणजे कसं सार्थक करावं ना ते कोणी या बाईकडनं शिकावं, रात्री अपरात्रीच दुसऱ्यांच्या ह्याच्या व्लॉग खाली जाते नाही तर पॉडकास्ट खाली जाते आणि तिकडे जाऊन कमेंट करते. बिल्ल्यांचे मावसे निघाले डॅमेजर डुलायला लागला, बिल्ल्यांचे मावसे निघाले डॅमेजर डुलायला लागला, बिल्ल्यांचे मावसे निघाले डॅमेजर डुलायला लागला. ते पण ही मावशी इकडे तिकडे फिरायला निघते बाबा रात्री अपरात्री बिळातनं बाहेर, डॅमेजर बिचारा बघतो कभी आएगा मेरा टाईम कब आएगा, आणि म्हणे मी आहे ना मुलींना बघितलं ना की असे काय काय मनात विचार येतात आणि काय ते स्वाय आणि डॅमेजर डॅमेजरवर हसरा आता.
बस हसायला येत आहे, हसायला येत आहे. गुल्लू गुल्लू गालात खूप हसायला येत होता. काय नाही काय, खुशबिश होऊ नका. या बाईला ना नुसते उचापत्या करण्यात इंटरेस्ट आहे. रात्री रात्री बसते आणि नुसते इकडे तिकडे भटकत असते, बाकी काय तिला सुचत नाही. आणि काय, मी तर झोपायच्या आधी आहे ना अर्धा तास ना बाजूलाच फोन करून ठेवते. आणि मी ना अजिबात हातात घेत नाही. मी एडिटिंग पण आजकाल रात्रीची करत नाही. एडिटिंग नाही करत, दुसरे उद्योग करत फिरत असते. जरा कॉन्सन्ट्रेट कर, स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर, स्वतःच्या नवऱ्यालाकडे लक्ष दे. आयुष्यात जे काही क्षण आहेत, सगळे एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी, लग्नाची ॲनिव्हर्सरी, बड्डे, नवऱ्याचा बड्डे, ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस कर. ते पण सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त कंटेंटसाठी. ते आठवल्याबरोबर लगेच मग जेवण वगैरे केलं म्हणजे तेवढाच व्हिडिओला कंटेंट मिळालं. आमच्याकडे असं आणि आज मी माझ्या नवऱ्याचं फेवरेटच करणार आहे. अरे शी, ते काय फेवरेट वगैरे केलं पण नसतं ना, आणि नुसतं ते लक्षात पण ठेवलं असतंच तरी त्याला आनंद झाला असता की हिला कोणाला आठवण करून द्यावी नाही लागली. हिला स्वतःला लक्षात आहे, हेच किती मोठं फिलिंग आहे. नंतर मुळात तुम्ही विसरल्यावर नंतर त्याची किती भरपाई केली तरी काय होणार आहे. सो त्यांचं त्यांना, आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला मी एक दाखवते, ही मुलगी मुलगी हे ते असं बोलत असते ना, ही लास्ट मंथचीच कमेंट आहे. आता या बाईचं इंग्लिशच खराब आहे की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण नंतर बोलू. तुम्ही आधी कॉमेंट बघा. बाई, आत्ता बोलायचं काम नाही आ की माझ्या याच्यावर का बोलताय तुम्ही, असं का बोलताय, तसं का बोलताय, माझं कॅरेक्टर असॅसिनेशन करताय तुम्ही, मला असं बोलले तुम्ही, मला तसं बोलले. आता काही कॅरेक्टर वॅरेक्टर करत नाही आहे आणि आउट ऑफ द टॉपिक किंवा कुठेतरी असं स्वतःच्या मनगडन कहाणी काहीतरी बोलत नाही आहे. जे तू बोलली आहेस, जे तू सोशल मीडियावर शेअर केलं आहे त्याच्याबद्दलच बोलतोय. केलंस की नाही शेअर? हां, ह्या आधी पण तू 10 वेळा बोलून झालं आहे. ॲटलिस्ट 3 वेळा तरी बोलली, माझं अबॉर्शन झालं, माझं अबॉर्शन झालं. एकतर तुला अबॉर्शन आणि मिसकॅरेजमधला फरक कळतो का ग? एका बाजूला ही बाई म्हणते की आम्हाला मुलगी हवी, आम्ही सेकंड चान्स घेणार आहोत, असं तसं. आणि एका बाजूला बोलते की गेल्याच महिन्यात अबॉर्शन झालं म्हणून खूप ब्लड लॉस झाला. जेव्हा ही कॉमेंट तू टाकली होतीस तेव्हा तर तू गावी होतीस, तिथे चांगली फिरत होतीस, हुंडारत होतीस, बड्डे सेलिब्रेट करत होतीस, स्वतःचा, दंडूचा, सगळ्यांचा, इकडून तिकडे, तिकडून इकडे, मग मध्येच शेतात. शेतात म्हणजे तुमचं गाव शेतात आहे ना सासरचं, तसं शेतात. तुम्हाला काय वाटलं, ऊसाच्या माळ्यात? नाही हो, पण मला काय डाऊट आहे माहिती आहे, तेव्हा त्याच्या मध्येच ही सुमडीमध्ये आली होती ना, काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून 2 दिवसासाठी परत इकडे अर्वाचीन रावांकडे, आणि मग परत गेली होती. तेव्हाच ही गडबड झाली की काय? अरे गडबड हो गई, अरे छट्टी हो गई. आता कॅरेक्टरचं नाही बोलत आहे आम्ही, तू तिथे होती म्हणूनच. आता तर ह्याच्यात तर मी अर्वाचीन रावांनाच इन्वॉल्व्ह केलं आहे, म्हणजे नाहीतर असं बोलशील की मी गावी असताना म्हणते की तू कशी काय राहिलीस, तसं नाही म्हणत आहे मी. मी म्हणते की तू मुंबईला आली होतीस ना 2 दिवसासाठी, तेव्हाच ही गडबड छुट्टी झाली की काय? पण झाली कधी, कळलं कधी? आणि ते तू काय लिहिलेस, ती गोष्ट घडली कधी? नाही, जर तू गावी जाण्याच्या आधीच ही गुड न्यूज तुझ्याकडे होती आणि तुला माहिती होतं, तर मग एवढ्या टणटण उड्या मारत कशाला गेलीस तिकडे? कशाला एवढा अंगावर घेतलंस? हां, परत सिंपथी गोळा करायची होती की काय करायचं होतं? की कधीतरी नंतर हा टॉपिक काढणार आहेस, राखून ठेवला आहेस पॉईंट? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला चान्स घ्यायचाच होता आणि जर तुमच्याकडे ती अपॉर्च्युनिटी आली होती, जर ती गुड न्यूज होती, तर मग अबॉर्शन का केलं? केलं ते केलं. आणि वर आता लोकांना सगळ्यांना सांगत सुटलेत की आम्हाला पाहिजे, बेबी पाहिजे, बेबी पाहिजे, मुलगी पाहिजे, मुलीला बघून आम्हाला असं वाटतं, असे वेगळेच विचार मनात येतात आणि असे म्हणजे इशारे तेरे कंगणेनी करतात वगैरे. तर ते सगळं तुमचं चालू होतं 65 चाळे. तर मग जेव्हा देवाने दिलं होतं तेव्हा मग अशा गोष्टी का करता तुम्ही? म्हणजे तुम्ही देवाचं दान झटकता असंच होते ना. आणि जर ते तुम्ही नाही केलं तर त्याला अबॉर्शन नाही म्हणत बाळा, मिसकॅरेज म्हणतात. असो, मी पुन्हा एकदा सांगते, मी कुठल्याही पर्सनल किंवा कुठेही न दाखवलेल्या, माहिती नसलेल्या गोष्टीवर बोलत नाही आहे. जे तू कॉमेंटमध्ये पब्लिकली बोलली होतीस, जी पब्लिश्ड कमेंट होती, त्याच्यावरच टिप्पणी करते.
आणि हे मागे जसं ते स्वामी समर्थांचं केलं होतं ना, आता तर मी नावच घेणार नाही आहे, मला असं लोक म्हणतात, मी असं मला बिलकुल हे सहन होत नाही की लोकं मला म्हणतात की तू स्वामी समर्थांचं नाव घेऊन लोकांना फसवतेस किंवा त्यांचं नाव नको घेत जाऊस असं, तर मी आता नाहीच घेणार आहे. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी उठून लगेच बोलली ना, मला खूप साऱ्या कॉमेंट्स येत आहेत की नको तू बोल, कोणी काय बोलतं त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तू का नाही बोलत, तुझा विश्वास आहे ना, तू बोललंच पाहिजे, कोणामुळे आपण बदलायचं नाही, हे नाही ते नाही. आणि मग सुरू झाली परत, तसंच त्या दस्तुरीचं पण केलं. आणि आता जेव्हा ही म्हणाली होती ना की मी आठवड्यातनं तीनदाच व्हिडिओ टाकणार, ते आम्हाला माहिती होतं की थोड्या दिवसांनी ही हेच घेऊन येणार. लोक म्हणतात की टाकणं ताई, रोज टाकणं, व्लॉग टाकणं, म्हणून आता मी ना टाकणार आहे. आता तर म्हणते लोकांना की मी एक महिना द्या, मी एका महिन्यात काहीतरी काम निपटवते आणि मी लवकरात लवकरच आता परत चालू करणार आहे. तू कसली राहते गं, मला तेव्हाच माहिती होतं एवढी हापापलेली पैशाला बाई तू. असो तुझं चॅनल आणि तुझं कर्म, आम्हाला काय करायचं आहे कर्मावाली, तू कसली काय, तू ते नुसते दुसरे काहीतरी उद्योग आणि हे करण्यात बिझी आहेस ना, म्हणून आता तुझं ते चॅनलवरचं लक्ष हटलं आहे. आणि उचापत्या करायच्या आहेत ना, अंगात जम चुल आहे ना तुझ्या. अरे मावसी बत्ती गोल कर गई चुल, अरे हिच्या ना आजकाल भक्तांना पण हिच्यावरचा विश्वास उडत चालला आहे, पण त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर पडते. हिचे भक्तच बोलतात की ही तर आहे ना प्रमोशन करते, आता ते मागचं पैजण वैजणचं दाखवलं, सारखं सारखं त्याच सोनाराचं त्याच सोनाराचं. ती स्कीम पण सगळ्या जगभरातल्या सोनारांकडे ती स्कीम आहे जगभरातल्या, कारण इवन UAE पण त्या ते स्कीम्स अवेलेबल आहेत, कारण का मी स्वतः घेतली आहे ती स्कीम, तर त्याच्यामुळे मला माहिती आहे. तर सगळीकडे असते, पण ही पर्टिक्युलरली त्याच सोनाराचं सांगत असते, त्यांचंच दाखवत असते. तर लोकांना डाऊट आला, तर त्यांनी विचारलं की तुला असं कोणी विचारलं होतं की हे दाखव ते दाखव, तर तू थोडं हायलाईट तरी करायचं ना कॉमेंट त्याच्यावर इला, ते त्याच्यावर पण आमच्यावर खापर फोडते, आम बोलते की तुम्ही ना फालतूच्या लोकांचं ऐकून इकडे येता. अरे बाबा ए मावसे ऐकतेस का, माहिती आहे तू ऐकतच असणार, तुला एक गोष्ट सांगते, ते तुझेच भक्त आहेत, ते आमच्याकडे ना आम्ही कधी बघितले पण नाहीत, कधी नावं पण नाही बघितली आणि कधी कॉमेंट पण नाही करत, आणि ते आमचं पॉडकास्ट ऐकत पण असतील की नाही त्याची पण आम्हाला शंका आहे. आणि तू स्वतःच बोललीस ना, अहो ताई तुमच्याकडनं या कॉमेंटची अपेक्षा नव्हती मला, म्हणजे तेवढ्या ट्रस्टवर्दी ताई तुला अशा बोलल्या, म्हणजे तू विचार कर आपलं खरोखरच कुठेतरी चुकतं आहे का, की कुठेतरी पाणी मुरतं आहे का, ते जरा बघ ना. उठली टाकलं आमच्यावर, सुटली ढकललं आमच्यावर, येऊन जाऊन आम्हीच दिसतो काय गं तुला. लोकांना कळतं, लोक सगळेच मंद नसतात, काही काही अंध मंद असतात, पण काही काही लोकांना उशिरा का होईना, त्यांना स्वतःला अक्कल येते, स्वतःला काही गोष्टी त्यांना खटकू लागतात, जाणीव होते. आणि हा जो तुला एक गैरसमज झाला आहे ना की आम्ही बोलतो आणि लोक ऐकतात, लगेच आमच्यावर विश्वास ठेवतात, सगळीकडे बोंबलत फिरत असतेस ना की चुकीच्या लोकांच्या नादी लागल्या आहेत, चुकीच्या लोकांचं ऐकून तुमचं असं झालं आहे, असं आहे तसं आहे, तर लेट मी टेल यू वन थिंग, एक गोष्ट लक्षात ठेव, एकदम पक्की कर डोक्यात, असं ना कोणाच्या सांगण्यावरून काहीही होत नसतं. असं आम्ही लाख बोलू तर असं असतं ना, तर सगळे सबस्क्रायबर्सनी तुला अनसबस्क्राईब केलं असतं आत्तापर्यंत, आणि आमचे सबस्क्रायबर बनले असते, आम्ही आत्तापर्यंत लाखो सबस्क्रायबर्सना घेऊन बसलो असतो. तसं नाही होत ना, लोकांना पटवून द्यावं लागतं, लोकांना काही गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते, त्यात काही लोकांना होते काही लोकांना नाही होत. त्याच्यामुळे तू जे इतकं सहज बोलतेस ना की ह्यांचं ऐकून आलेत त्यांचं ऐकून आलेत, ते तसं होत नाही. आणि ज्यांच्या बाबतीत तसं होतं ना, त्या लोकांना पटतं ना, त्यांना आमच्यामध्ये काहीतरी तथ्य दिसतं, आमच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं, म्हणूनच त्यांना त्या गोष्टी पटतात. माझ्या मंडळींना बोलून दाखव तुमची जी वाईट आहे, मानतील का ते? नाही मानणार ना, तुझ्या तोंडातनं तर मानणारच नाही, उलट तुला चार गोष्टी अजून सुनावतील, समजलीस का? पण तुझ्या बाबतीत त्या गोष्टी लोकांना पटतात, कारण तुझं जे वागणं आहे आणि माझं जे बोलणं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी साधर्म्य वाटतं त्यांना, आणि म्हणून ते त्यांना पटतं. आणि राहिली गोष्ट कमेंट करणाऱ्यांवर ॲक्शन घेण्याची आणि कमेंट करणाऱ्यांना बोलण्याची याची त्याची, तर ती ॲक्शन तुमच्यावर पण होऊ शकते. ठीक आहे, जे स्क्रीनशॉट तुझ्याकडे आहेत तसे स्क्रीनशॉट आमच्याकडे पण आहेत, तर आपण स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट खेळूया. ओके स्टार्ट टू कर. जेव्हा मी ते स्क्रीनशॉट्स बाहेर काढेन ना आणि तू बघशील ना की ज्याच्यामध्ये तुझं नाव लिहिलं आहे आणि मला धमक्या आल्या आहेत किंवा मला वाईट साईड बोलले आहेत तुझं नाव पुढे करून, तेव्हा ना
डोळे पांढरे होतील तुझे. त्या कंटेंटवर आम्ही बोलत आलो आहोत. तुझी फॅमिली, तुझी मित्रमंडळी ज्यांना तू व्हिडिओमध्ये दाखवते, ते तुझं कंटेंट आहे, ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल लोक बोलतात. पण माझी फॅमिली तर नाही आहे ना बाबा पब्लिक प्लॅटफॉर्मवर. मी नाही आहे ना पब्लिक प्लॅटफॉर्मवर, म्हणजे माझा चेहरा नाही आहे ना. पण त्याच्यावरही लोकांनी चित्रविचित्र कॉमेंट केले आहेत. एकदम खालच्या दर्जाचे जाऊन भाषा अर्वाच्य भाषेमध्ये कॉमेंट केलेले आहेत. माझ्या आईवडिलांचं, माझ्या मुलाचं, माझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलेलं आहे. पब्लिकली अवेलेबल नाही आहे त्या गोष्टींवर भाष्य केलं गेलेलं आहे. तर त्या अर्थी तर तुम्ही उलटे जास्त गोत्यात येऊ शकतात, नाही का? लास्ट बट नॉट द लिस्ट, माझी मंडळी ना तरी खूप खूप सोबर आहेत. तुझ्यांचे जर कॉमेंट बाहेर काढले ना, पळताभुई थोडी होईल. काहीही स्टेप्स घेताना 10 वेळा त्यांचा विचार कर. तू तर इतकी सेल्फिश आहेस की त्यांचा विचार तुझ्या मनाला शिवणार पण नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि राहिली गोष्ट तुझी, तुझं कुठेही नाव न वापरता, तुझं काही उल्लेख न करता, पण तू येऊन आमच्या इथे कॉमेंट्स करत असतेस आणि आम्हाला धमक्या देत असतेस, त्याला धमक्या म्हणतात. आणि ओपनली धमकी देणं हाही गुन्हा आहे. तो मला जास्त काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे, जर तुझ्याकडे काही गोष्टी आहेत ना, तर त्या गोष्टीच्या दुप्पट गोष्टी माझ्याकडे आहेत. पूर्ण साठा आहे. आधी तर आहे ना ती सर्टिफिकेट उचल आणि जाळून टाक, आग लाव त्यांना, काही कामाचं नाही आहे. एकतर कोथिंबिरीची पेंडी नसते, कोथिंबिरीची जुडी असते, एवढं बेसिक मराठी येत नाही आली मट्टी सर्टिफिकेट दाखवणारी. चल भाग, निकल लवडियन. काय करणार मंडळी, असतात अशी माणसं जे ना मजबूर करतात बोलायला. बाबा सारखे सारखे येतात, नुसतं डोक्याला शॉर्ट करून ठेवलं आहे, गपचूप राहायचं, आपलं काम करायचं. एवढं जर आपल्या कामात दम असेल ना, कोणी आपलं काही वाकडं नाही करू शकणार. जर झालं असतं ना, अर्धा भारत देश आतमध्ये असला असता. असो, ज्याला समजायचं तो समजेल, नाही समजायचं गेला ओढत. आणि जाता जाता एक सांगते, जगात काही घडलं तरी मला नाही ते कळवायचं, एक ध्यानात ठेवायचं, माझ्याशी नीट बोलायचं आणि लाईकीत राहायचं. समजलं का? चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. ज्यांना समजायचं ते समजले असतील. टेन्शन लेने का भी नाही और टेन्शन देने का भी नाही, ये अपना पॉलिसी आहे. तर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटूया परवाच्या पॉडकास्टमध्ये. उद्या पॉडकास्ट येणार नाही, परवा भेटूया विथ झमुरे बजाब ताली. तोपर्यंत खाप्या मसरा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा. लव्ह यू ऑल.